भारतामधील आतापर्यंतची सर्वात रहस्यमयी हत्याकांड। नोकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं आणि रागाच्या भरात गोल्फ स्टिकने डोक्यात कित्येक घाव घातले आणि शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्याराने गळा कापले। एकुलत्या एक रक्ताच्या 14 वर्षीय मुलीच्या आई वडिलांनीच काढला काटा। घराच्या गच्चीवर रक्ताच्या थाळ्यात सापडला मृतदेह। आधी वाटलं नोकरानीच केली हत्या, पण दुसऱ्याच दिवशी नोकराचीही गच्चीवर आढळला मृतदेह। आई वडिलांवर जन्मठेपेची शिक्षा, पण ठोस पुरावे नसल्याने निर्दोष। तलवार दाम्पत्याची मुलगी आरुषी हत्याकांडाची आजही गूढ कायम। तर पहा ही भयानक कहाणी। आरुषी हत्याकांड, जाणून घ्या सत्य। उत्तर प्रदेश तलवार दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आरुषी तलवार हिची 2008 रोजी हत्या करण्यात आली होती। नोएडा जलवायू विहार L32 मध्ये तलवार हे कुटुंब राहत होता। 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी हिच्या बेडरूम मध्ये ती मृतावस्थेत सापडली होती। तिची गळा चिरून हत्या करण्यात आली होती। तलवार यांच्या घरी काम करणारा नोकर हेमराज हा गायब असल्यानं सर्वप्रथम त्याच्यावरच हत्येचा संशय होता। परंतु दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचाच मृतदेह सापडून आला। या प्रकरणात CBI न्यायालयानं 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई वडील राजेश आणि नुपूर तलवार यांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मात्र अलाहाबाद न्यायालयानं आरुषीच्या आई वडिलांची निर्दोष मुक्तता केली। तरीही संपूर्ण प्रकरण अजूनही रहस्यमय आहे। आरुषी व हेमराज हत्या प्रकरणाचा असा आहे घटनाक्रम। तलवार दाम्पत्यानं आरुषीला नोकर हेमराज सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला आणि पोटच्याच लेकीला आणि नोकराला त्यांनी जिवंत मारलं। CBIचे वकील RK सैनी यांनी विशेष न्यायाधीश श्यामलाल यांना सांगितलं की त्या दिवशी डॉक्टर तलवार आणि त्यांची पत्नी डॉक्टर नुपूर हे संध्याकाळी उशिरा आले। त्यांनी आरुषीचा घरात शोध घेतला, तर ती आणि घरातील नोकर हेमराज हे लिव्हिंग रूम मध्ये दिसून आले नाही। त्यामुळे तिच्या ते खोलीत गेले असता त्या खोलीला आतून कुलूप होतं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या चवीनं कुलूप बाहेरून उघडलं आणि त्यावेळी त्यांना आरुषी आणि हेमराज हे नको त्या अवस्थेत आढळले। त्यामुळे ते आणखीच चिडले। रागाच्या भरात डॉक्टर तलवार यांनी गोल्फ स्टिक उचलली आणि आरुषी आणि हेमराजवर कित्येक घाव घातले। यामध्ये ते दोघे बेशुद्ध पडल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या हत्यारानं या दोघांचे गळे कापले। 16 मे 2008 14 वर्षाची आरुषी तलवार नोएडातील जलवायू विहार L32 या स्वतःच्या घरातील बेडरूम मध्ये मृतावस्थेत सापडली। तिचा गळा चिरण्यात आला होता। यावेळी नोकर हेमराज वरही संशय घेण्यात आला। 17 मे 2008
नोकर हेमराज याचाही मृतदेह नोएडातील जलवायु विहार L32 या गच्चीवर सापडला 23 मे 2008। आरुषीचे वडील डॉक्टर राजेश तलवार यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात अटक केली 1 जून 2008। आरुषी व हेमराज हत्येचं प्रकरण CBI कडे सोपवण्यात आलं 13 जून 2008। डॉक्टर राजेश तलवारच्या कंपाउंडर कृष्णाला CBI न अटक केली। त्यानंतर तलवार यांचे मित्र दुर्राणी यांच्या घरातील नौकर राजकुमार व तलवार यांच्या शेजारील नौकर विजय मंडल यांनाही अटक करण्यात आली। तिघांनाही हत्याकांडातील आरोपी बनवण्यात आलं 11 जुलै 2008। राजेश तलवार यांना गाझियाबादच्या डासना जेल मधून जामिनावर सोडण्यात आलं तर 12 सप्टेंबर 2008 कृष्णा राजकुमार व विजय मंडळ यांना कनिष्ठ न्यायालयातून जामीन मिळाला। CBI ने 90 दिवस चार्जशीट फाईल केली नाही। त्यानंतर 2009 मध्ये CBI ने दुसरी टीम बनवून त्यांच्याकडे प्रकरण सुपूर्द केलं 10 सप्टेंबर 2008। आरुषी हत्याकांड प्रकरणातील चौकशीसाठी CBI ने क्लोजर रिपोर्ट बनवली 29 डिसेंबर 2010। CBI ने आरुषी हत्याकांड प्रकरणात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला 28 फेब्रुवारी 2011। CBI कोर्टानं राजेश व नूपूर विरोधात अटक वॉरंट जारी केलं। राजेश तलवार यांनी CBI क्लोजर रिपोर्टच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयात निषेध याचिका दाखल केली 2012 मार्च। कनिष्ठ न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत आरुषीचे आई वडील राजेश व नूपूर तलवार यांना हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलं 17 सप्टेंबर 2012। गाझियाबादच्या डासना जेल मध्ये शिक्षा भोगत असलेली आरुषीची आई नूपूर हिला न्यायालयानं जामीन दिला 25 मे 2022। गाझियाबाद न्यायालयानं आरुषी व हेमराज हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा राजेश व नूपूरवर ठपका ठेवला 30 एप्रिल 2012। नूपूर यांनी स्वतः आत्मसमर्पण केलं। त्यानंतर नूपूर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं 2013 एप्रिल। आरुषी व हेमराज यांचा खून केल्यानं CBI ने न्यायालयात सांगितलं, तसेच आरुषी व हेमराज यांचे मृतदेह विचित्र अवस्थेत सापडले 3 मे 2013। बचाव पक्षानं वकिलांच्या मागणीनुसार विशेष न्यायालयात CBI माजी संचालक अरुण कुमार यांच्यासह 14 जणांना समन्स बजावला, मात्र CBI ने याला विरोध केला 13 मे 2013। यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तलवार दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली 10 ऑक्टोबर 2013। गाझियाबाद मधील CBI कोर्टात सुनावणी सुरू झाली 26 नोव्हेंबर 2013। आरुषीचे आई वडील राजेश आणि नूपूर तलवार यांना CBI कोर्टानं दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली 21 जानेवारी 2014। राजेश व नूपूर यांनी CBI कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली 19 मे 2014। अलाहाबाद कोर्टानं राजेश व नूपूर तलवार यांचा जामीन फेटाळून लावत सुनावणी सुरूच ठेवली 7 सप्टेंबर 2017। अलाहाबाद न्यायालयानं आरुषी हत्या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला तर 12 ऑक्टोबर 2017 अलाहाबाद न्यायालयानं पुराव्या अभावी राजेश व नूपूर दाम्पत्याची निर्दोष मुक्तता केली। सध्या या प्रकरणावर पडदा पडला असला तरी या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून अवश्य कळवा। मिलते हैं अगले शुक्रवार रात 8 बजे ऐसी ही पॉप्युलर हत्याकांड के साथ।